नमस्कार शेतकरी बंधूंनो, तर मंडळी शेळीपालनामध्ये सर्वात महत्त्वाचं गव्हाण असते। कारण मंडळी आपण जर कोणत्याही प्रकारचा चारा आणला तर तो चारा शेळींना व्यवस्थित देणे गरजेचे असते। जर का आपण एकदम भारी चारा आणला, कोणताही चारा आणला आणि जर आपल्याला त्यांना देण्यासाठी चांगली व्यवस्था नसेल तर त्याचा आपल्याला काहीच फायदा होत नाही। याचे अनेक कारणे आहेत। आपला चारा वेस्टेज जातो। चारा जर आपण 1 किलो चारा शेळ्यांना दिला तर जर असा बाहेर ठेवला तर शेळ्या व्यवस्थित खात नाहीत, तो जमिनीवर पडला जातो आणि 50% चारा हा वेस्ट जातो। दुसरी गोष्ट आहे गव्हाणी। गव्हाणीमध्ये सुद्धा अनेक प्रकार आहेत। त्यामध्ये मंडळी लोखंडी पत्रे असलेल्या अशा गव्हाणी असतात, तर त्याचे अनेक तोटे आहेत। पहिला तोटा म्हणजे ते गंज लवकर पकडतं। पावसाळ्यामध्ये बाहेर ठेवल्यानंतर आपल्याला त्याच्यावर सारखं लक्ष द्यावं लागतं आणि त्याची लाट खूप कमी असते। परंतु सध्या आपण या ठिकाणी पाहताय गायत्री स्टील सेंटर यांचे मालक श्री बाबा कांबळे नातेपुते यांनी एक नवीन प्रकारची गव्हाणी तयार केलेला आहे। त्यामध्ये त्यांनी या ठिकाणी पत्र्याचा वापर न करता बॅलरचा वापर केलेला आहे। बॅलर कट करून त्या ठिकाणी बसवलेला आहे। तर या ठिकाणी हे बसवल्यामुळे हे गंजणार नाही, खूप दिवस चालणार। पावसामध्ये ठेवलं तरी ते गंज पकडणार नाही, किंवा छोटे करडे यावर फिरून त्यावर युरिन केलं तरीसुद्धा ते गंज पकडणार नाही। तर मंडळी हे जास्त दिवस टिकणार आहे। तसेच आपलं शेळीपालन असेल आणि आपण जे काही दिवसानंतर शेळ्या विकल्या तरीसुद्धा हे आपण दुसऱ्यांना विकू शकणार आहे। तर या गव्हाणीबद्दल सविस्तर माहिती आपण कांबळे यांच्याकडूनच घेऊया। नमस्कार सर। नमस्कार। आपलं नाव आणि पत्ता? माझं नाव बाबा कांबळे नातेपुते। माझा मोबाईल नंबर 97 66 19 85 55। सर, मला याबद्दल माहिती सांगा। साधारणतः आतापर्यंतचे जेवढे जे काय फॅब्रिकेटर्स आहेत ते सर्वजण या ठिकाणी लोखंडी पत्रा वापरत होते। आपल्या डोक्यात कल्पना ही कशी आली की आपण बॅलर कट करून लावण्याची? मी आज वर्कशॉप चालू करून 4 वर्ष झाले। 4 वर्षानंतर थोडासा अनुभव आला की मी सुरुवातीला लोखंड पत्र्याचीच बनवली। पत्र्याची बनवल्यानंतर त्याची लाईफ फक्त 1 ते 1.5 वर्ष टिकायची। ते 1 ते 1.5 वर्षांनी परत तो मान यायचे आणि म्हणायचे पत्रा फुटला तुटला तो दुरुस्त करून द्या, असं करा तसं करा। मग मी विचार केला की हाच जर पत्र्याच्या ऐवजी जर आपण बॅलरचा यूज केला तर त्याची लाईफ कमीत कमी 15 वर्ष जाते। 15 वर्षामध्ये काहीच होत नाही याला। 15 वर्षानंतर हा खालचं थोडस लोखंडाचं थोडासोडी होऊ शकते। 5-10 वर्षामध्ये किरकोळ 150 रुपयाचा खर्च काढू शकते। असं नाही की ते खर्च काढू शकत नाही, परंतु त्याची लाईफ फार मोठी आहे। सर, म्हणजेच काय तर मित्रांनो, यांचं म्हणणं काय आहे, जर आपण ही जाळी ठेवली तर हा भाग गंजू शकतो, परंतु वरचा भाग गंजणार नाही। खालचा जमिनीशी कनेक्टेड असल्यामुळे तो गंजू शकतो। जर का आपण 2 वर्षातून एकदा जर या जाळीला जर व्यवस्थित कलर केला तरी तो सुद्धा आपल्याला खर्च करावा लागणार नाही। आणि अगदी छान स्वरूपामध्ये आपल्याला उचलता येते ज्या ठिकाणी आपल्याला पाहिजे। बाबा इथं भरपूर पाऊस झालाय, चिखल झालाय, मग तिथून उचलून आपण पटांगणात ठेवायचं तर पटांगणात ठेवू शकता, किंवा त्याला एका जागीच पॅकिंग करायचं असेल तर एका जागीच पॅकिंग करू शकता। एका जागीत असं खाली असं आम्ही टेकल्या दिले तर टेकल्याने काय होतं ते मजबूत किंवा सिमेंटच्या ह्यानं थोडस पॅकिंग सुद्धा होऊ शकते त्या गोष्टीची। व्यवस्थित बसवता येतं। समजा आपल्याला फिक्स करायचं असेल तरी सुद्धा आपण आपल्या शेळी फार्ममध्ये हे गव्हाणी फिक्स करू शकणार आहे। तर आपल्याला जर कोणाला घ्यायच्या असतील तर आपण यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता। सर, अजून काय सांगू शकता? आम्ही ही सध्या घरपोच सेवा चालू केली। घरोघरी जातो, जातंय, आमच्या गाडी जातात। आता पंढरपूर साईडला जायचं म्हटलं तर वेळापूर माळशिरस अशी जी गावं लागतात तिथून फोन येतात आम्हाला, किंवा आम्हाला 2 पाहिजे 4 पाहिजे 10 पाहिजे। तर आमची गाडी स्वतः येते, त्या वस्तीवर येते, त्या वस्तीवर तुम्हाला ती जाळी देऊन जाते। जर मंडळी आपल्याला ह्या गव्हाणी हव्या असतील तर बऱ्याचशा शेळीपालकांना याची खूप गरज असते। जर आपण सिमेंटच्या गव्हाणी बनवल्या आणि काही वर्षानंतर समजा दुर्दैवाने आपला शेळीपालन बंद करायचा विचार केला तर त्या सिमेंटच्या गव्हाणी आपल्याला फोडून टाकावं लागतात, ते टोटली वेस्ट पैसे जातात। पण जर का आपण शेळीपालन सुरुवात करत असतानाच या पद्धतीच्या गव्हाणी ठेवल्या तर समजा आपल्याला भविष्यात शेळीपालन बंदही करायचे झाले तर आपण या गव्हाणी आपण इतर लोकांना सुद्धा विकू शकणार आहे। याचा हा फायदा आहे आणि जास्त दिवस टिकते। तर मंडळी, यांच्या म्हणण्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये कोणत्याही व्यक्तीला हवे असल्यास आपल्याला सर कमीत कमी कितीचे ऑर्डर पाहिजे जेणेकरून तुम्ही एखाद्या वाहनामध्ये पाठवू शकाल? सरासरी 12 नगाची ऑर्डर लागते आम्हाला। म्हणजे 12 नगाच्या वरच ऑर्डर असेल तर हे आपल्याला गव्हाणी पाठवू शकतात।
जर का मित्रांनो आपण एक ग्रुप केला समजा एखाद्या गावामध्ये अनेक शेतकऱ्यांना याची गरज असू शकते किंवा तर त्या ठिकाणी आपण 12 लोकांचा ग्रुप केला किंवा 4 लोकांचा ग्रुप करून 12 गावांची जर ऑर्डर दिली तर निश्चित हे आपल्या गावापर्यंत पोहोचण्याचं काम करते जागा पोहोचवते काय नाही सर तुम्हाला जर महाराष्ट्रामध्ये कोणत्याही समजा कोणत्याही जिल्ह्यातून ऑर्डर आली तर तिथे आपण पोहोचवू शकता हो पोहोचवू शकतो काय जागापर्यंत पोहोचवतो ठीक आहे याच्या किमती वगैरे तर मंडळी सविस्तर माहिती हवी असेल तर यांचा आपण व्हिडिओमध्ये नंबर दिला आहे डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिला आहे त्या नंबरवर कॉल करू शकता आणि सविस्तर माहिती घेऊ शकता आता आपण पाहूया याचा टिकाऊपणा कसा आहे याबद्दलही पाहूया तर आपण या ठिकाणी एक मुलगा आहे या गव्हाण्यामधून चालून दाखवेल आपल्याला म्हणजे याचा टिकाऊपणा किती आहे तो आपल्याला समजेल तर पहा हा जवळजवळ मुलगा 45 किलोच्या वर आहे तो याच्यातून फिरतो आहे तरी सुद्धा गव्हाणीला काहीही होत नाही याचा अर्थ ही मजबूत आहे आधीच आपण या ठिकाणी चारा एवढा 40-40 किलो टाकतच नसतो साधारणतः 7-10 किलोपर्यंत एका ह्याच्यामध्ये टाकत असतो आणि संपल असा वाढवत असतो त्यामुळे ह्या निश्चितच ह्या गव्हाने जास्त टिकाऊ आहे हा शेतकरी बंधूंनो ह्या जर गव्हाने कोणाला पाहिजे असतील तर माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 97-66-19-85-55 जर कोणाला ऑर्डर द्यायची असेल तर मला हे ह्या संपर्क करू शकता मी तुम्हाला ते शक्यतो तुम्हाला जागेपर्यंत पोहोच करण्याचा प्रयत्न करेन ओके धन्यवाद सर धन्यवाद